एक ब्रेकिंग न्यूज आली आहे भिवंडी पोलिसांच्या कारवाईत सुमारे शंभर टन संशयित युरियाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे सदर युरियाचा ट्रक पालघरमधून भिवंडीत दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे ट्रक आणि युरिया माफियांना वाचवण्यासाठी पालघरमधील बड्या नेत्यांचाही फोन जात असल्याची माहिती समोर आली आहे सुमारे तीन महिन्यापूर्वी नारपोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत अठरा लाख किमतीचा शेती उपयोगी येणारा निमकोटेड युरियाचा साठा जप्त केलेला असतानाच पुन्हा एकदा भिवंडी परिसरातील गोदाम पट्ट्यात सुमारे शंभर टन संशयित युरियाचा साठा नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील ज्योती कंपाऊंड येथील गजानन ट्रान्सपोर्टच्या गोदामात संशयित युरियाचा साठा असल्याची माहिती ठाणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांना मिळाली असता यांच्या मार्गदर्शनाखालील पथकासह नारपोली पोलिसांनी सदरच्या गोदामावर कारवाई केली असता तेथील गोदामात चौदा लाख बारा हजार सहाशे पन्नास व तिथे उभ्या असलेला ट्रक क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही चोपन्न साठ या ट्रकमध्ये चार लाख पंच्याहत्तर हजार असा नव्याण्णव हजार तीनशे पन्नास किलो वजनाचा अठरा लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयाचा संशयित युरिया साठा आढळून आला सदर संशयित युरिया औद्योगिक वापराचा आहे की कृषी उपयोगाचा आहे याची तपासणी करण्यासाठी ठाणे कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रक पथक गोदामातील युरियाचे नमुने घेऊन नाशिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहे त्यानंतर सदरचा संशयित साठा हा कृषी वापरातील रिमकोटेड युरिया आढळल्यास तसा गुन्हाही दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे